हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आई जगदंबा आपल्या पाठीशी आहेच, आपल्या सगळ्यांची प्रगती होते, सगळ्यांना पुढे पुढे जाऊ दे, हीच आपण आई जगदंबा चरणी प्रार्थना करूया। तर आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि दुपारून देणार मी ते सरप्राईज तुम्हाला। तर आत्ता मी सगळे कामं आवरून घेतलेले आहेत, फक्त आता भात लावायचं राहिलेलं आहे, भाजी पोळी आणि वरण झालेलं आहे माझं। आणि आता भात लावायचं राहिलेलं आहे, त्यातच अजून राज पण शाळेत गेला आहे आणि आता घरात काम चालू आहे। तर दाखवते तुम्हाला त्यांचं कधी आवरेल काय माहिती। ते झाल्यानंतर मग मिस्टर जेवायला येतील, आज घरी येणार आहेत सॅटरडे असल्यामुळे, आणि मग त्यानंतर दुपारून आपण सरप्राईज काय ते बघणार आहोत। या ठिकाणी बघा, काम चालू आहे आणि ट्यूबलाईट लावल्या आम्ही नवीन, आणि थोडंसं वॉशिंग मशीनचं पण काम होतं। तर या ठिकाणी या थोड्या ॲडव्हान्स ट्यूबलाईट आहेत, पहिल्यांदा बटन दाबलं की मग झिरो लाईटसारखं आपल्या त्यातनं प्रकाश पडतो, म्हणजे झिरो बल्ब पण लावायची गरज नाही भासत आपल्याला। आणि दुसऱ्यांदा दाबलं की मग आपला ट्यूबलाईट सुरू होतो, जर रात्रीच्या वेळेस 2-in-1 असं ते काम करत असतं, तर मंद प्रकाशही होतो त्याच्यामध्ये आणि डार्क प्रकाशही होतो, म्हणजे अभ्यास वगैरे करताना मुलांना जास्त प्रकाश पाहिजे असेल तर त्यावेळेस। तर या ठिकाणी आता ते आवरून घ्यायचं आहे मला, आणि खूप असं घाण झालेली होती, मग ते आवरल्यानंतर मग म्हटलं कपडे वगैरे इस्त्री करून घेऊया आपण, जायचं आहे आपल्याला तर। आणि मी प्रेस लावली मस्त या ठिकाणी, आणि हा ड्रेस म्हटलं ट्राय करूया आज, कारण चुरगडला होता थोडा, तर इस्त्री करायला घेतली मी। आणि फिरवती तर लक्षात आलं की लाईटच नाही आहे या ठिकाणी, तर मग पुन्हा म्हटलं गरम का नाही होते, तर पुन्हा काढलं ते ठेवलं आणि दुसरा मग ड्रेस मी ट्राय केला। तर ऐन वेळेला मग अशी धावपळ होऊन जाते, आणि ते पण जेवायला आलेले नव्हते, आज सॅटरडे असल्यामुळे घरी येणार होते, पण मग तरी त्यांना उशीरच झालेला, तर ते अगदी म्हणजे 3:50 कमी असताना आले, आणि राज पण 3:30 घरी येणार होता, तर त्यामुळे मग मी दोघांची वाट बघत होते। आणि या ठिकाणी बघा, मला लक्षात आलं आहे की लाईट नाही आहे असं, आणि मी प्रेस लावून करते असं। तर या ठिकाणी असा पोपट झालेला आहे माझा, दुसरा ड्रेस मी घातला आणि मग रेडी झाले, यांची वाट बघत होती, ते आले, त्यांना जेवायला दिलं मग मी, आणि ते काय मग मी शूट नाही केलं, त्यांना जेवायला दिलं आणि त्यांना बोलले की मी निघते म्हटलं, मग ते बोलले की ठीक आहे उशीर होईल तुला तर जा तू, मग निघाले मी। आणि या ठिकाणी पोचले कुठे ड्रायव्हिंग क्लासेसला, तर या ठिकाणी पॅन आणि आधारचं झेरॉक्स वगैरे मला जमा करायचं होतं, फीज भरलेली होती, ती पण भरायची होती, म्हणजे आणि तपास करून आलेली होती। तर या ठिकाणी बघा, या विद्यार्थी सेम एजमध्ये आहेत, माझ्या बरोबरीच्याच आहेत त्या पण, आणि त्यांचं पण ऑलमोस्ट झालेलं आहे, कुणाचे 3-4 दिवस असं बाकी असे आहेत। आता मीच एक नवीन आहे त्यांच्यामध्ये, माझाच पहिला दिवस आहे। तर या ठिकाणी सगळे सरांचा वेट करत होते जे शिकवतात ते, आणि या ठिकाणी आता मी मागे बसलेली आहे, जे आधी ज्यांची आता 2-4 दिवस राहिलेले आहेत त्यांना आधी दिलं चालवायला, तर मागे बसून मग मी थोडं शूट केलं त्यांचं। तर छान असं गायडन्स करत होते सर आणि प्रॉपर असं शिकवत होते, आपल्या हातात कळी दिलेली असते तर आपली भीती पण वाटत नाही आपल्याला की काय असं, आणि ते व्यवस्थित आपल्याला गायडन्स करत असतात, त्या पद्धतीने आपण चालवायची असते। तर एवढं काही म्हणजे खूप कठीण नाही वाटलं, खूप असं म्हणजे हार्ड नाही वाटलं की आपण करू शकतो बाबा, नाहीतर असं वाटतं की फार असं अवघड वगैरे असेल, पण तसं काही नाही आहे। आणि वेळ प्रसंगी आपल्याला यायला पाहिजे, 4-व्हीलर फायनली आली आहे घरी, आणि गाडी चालवण्याचा मस्त असा पहिला दिवस होता माझा, पहिल्या दिवसापासूनच ते आपल्या हातात गाडी देतात। तर कुठे ड्रायव्हिंग क्लासेस म्हणून आहेत, तर त्या ठिकाणी एका महिन्याचा क्लास आहे तो, आणि मस्त असा एक्सपिरियन्स होता आजचा। तर मी ते शूट नाही करू शकले कारण पहिला दिवस आहे म्हटलं, तर आधी सगळं व्यवस्थित समजून घेऊया म्हटलं, क्लच, एक्सिलेटर, ब्रेक, परत गेअर वगैरे ते सगळं, तर त्यामुळे म्हटलं आधी ते समजून घेऊया, नंतर मग आपण दाखवू म्हटलं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये। तर खूप छान शिकवतात, सोप्या पद्धतीने शिकवतात, आणि मला आवडलं की पहिल्याच दिवसापासून आपली भीती नाहीशी होते की आपण गाडी चालवतोय, 4-व्हीलर थोडंसं आपल्याला, 2-व्हीलर ठीक आहे पण 4-व्हीलरला थोडंसं आपण कन्फ्यूज असतो शिकताना, तर या ठिकाणी काही भीती वगैरे वाटत नाही, मस्त असा एक्सपिरियन्स होता फर्स्ट डे। तर आजचा व्लॉग आपण आता इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।